Hello students, in the previous video we studied the mass and weight, the basic difference between mass and weight, and also we took some problems on it, and also we solved a couple of questions. Okay, so now let's go toward the next problem. So tumhi kaya kela asal waves mahit astil tumhala waves व्यवस माहित आहेत का? व्यवस बऱ्याच जणांना माहित असतील किंवा काही जणांना माहितही नसतील. पाण्यावर दगड मारून पाहिलेलं आहे का कधी? नदी काठी बसून किंवा कुठेतरी विहिरीच्या जवळ बसून किंवा घरी पण कधी कधी आंघोळीच्या अगोदर लहानपणी पकिटात खेळलेल्या आहेत का? असं हात हाणून दगड टाकून काहीतरी पाण्याला गोल गोल फिरून खेळलेलं असतात बऱ्याच जणांनी. सर्वांनीच केलेली आहे हे काम. असे लहानपणी पकिटात दगड टाकायचा पाण्यामध्ये किंवा पाण्याला गोल गोल फिरवायचं. तर त्यावेळेस ऑब्झर्वेशन तुम्ही सर्वांनीच केलं असेल की त्या वॉटरवरती डिस्टर्बन्स झालेला दिसते आपल्याला. तो असा तयार झालेला दिसते वॉटरचा सरफेसचा भाग, असा मूव्ह व्हायला लागते वॉटरच्या सरफेसचा भाग. बरोबर आहे? याप्रमाणे जर दगड मारला तर त्यांना काय म्हणायचं? व्हेव्स. म्हणजे अशा फॉर्म मध्ये जे ट्रॅव्हल करायला आहेत त्यांना काय म्हणायचं? व्हेव्स म्हणायचं. मी काय ऋतिक रोशनचा डान्स करून दाखवणं येईल तुम्हाला व्हेव्स दाखवायला. तर त्या झाल्या म्हणजे वॉटरवरती जर आपण काही डिस्टर्बन्स केलं तर त्यावरती ज्या तयार होतात त्यांना व्हेव म्हणायचं. आणि व्हेवचं आणखी एक एक्झाम्पल, आपल्याकडे दोरी नाही आणि आता सध्या इथे खिळा पण नाहीये, तर आपण जर इथं खिळा बांधलं, खिळा असेल किंवा एका साईडला काहीतरी करायचं फिक्स एंड दोरीचं पकडून ठेवायचं कोणीतरी, खिळा नसेल तर दोघा जणांनी एका जणांना फिक्स असं दोरीला टाईट पकडून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्याला दुसरं एंड पकडायचं हँड मध्ये आणि त्या स्ट्रिंगला शेक करायचं. त्या स्ट्रिंगला शेक केल्याच्या नंतर असं थोडा धक्का दिला आणि मग हाताशे करायचं. तर काय होईल तुम्हाला? त्या स्ट्रिंग मध्ये हे असं जर तुम्ही इकडे फिक्स पकडलेले, अगोदर ही अशी टाईट पकडली होती तुम्ही इकडच्या साईडने, इकडच्या साईडने तुम्ही पकडलेली आहे स्ट्रिंग ही दोरी, आणि मग हिला थोडासा असा तुम्ही ऑसिलेट केलं, थोडस असं ऑसिलेट केलं, तर ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसून येतील की हे जी स्ट्रिंग आहे अशी मूव्ह होईल. तर हे जे तुम्हाला नवीन झालेलं ब्लू पेन तयार केलेलं कन्स्ट्रक्शन दिसायला, याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो व्हेव. याला म्हणतो व्हेव. क्रेस्ट आणि ट्रफ च्या फॉर्म मध्ये मिळणार स्ट्रक्चर हे वरी क्रेस, हे ट्रफ, हे दरी सारखं असा खोलकर भाग आणि एक उंच भाग, त्याला क्रेस्ट मारायचं, दरी सारखं याला ट्रफ मारायचं. तर अशा भागापासून मिळणारा जे स्ट्रक्चर याला आपण वेव म्हणणार. पाण्यावरती पण अशा लहरी तुम्हाला आलेला दिसतात. ओके, तर ह्या झाल्या जनरली वेव. बरोबर आहे? तर अशा वेव आपण फिजिक्स मध्ये पण पाहिलेल्या आहेत. फिजिक्स मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वेव्स पाहिलेल्या आहेत? साऊंड वेव्स पाहिलेल्या आहेत. बरोबर आहे? लाईट वेव्स ऐकला असेल तर लाईट वेव्स पण वेव्स पासूनच बनलेल्या असतात. लाईट वेव्स हा ओरिजिनली इलेक्ट्रिकल किंवा लाईट जो आहे, लाईट वेव्स कोणत्या फॉर्म मध्ये असतात? तर लाईट वेव्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये असतात. त्या वेव इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे काय? तर इलेक्ट्रो आणि मॅग्नेट हे दोन शब्द वेगळे काय? इलेक्ट्रो आणि मॅग्नेट, इलेक्ट्रो मॅग्नेटिक, याच्यापासून काय लक्षात येईल? इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेट. तर इलेक्ट्रॉनच्या एनर्जी पासून तयार झालेल्या वेव्स आणि मॅग्नेटिक एनर्जी पासून तयार झालेल्या वेव्स, ह्या वेव्स इलेक्ट्रॉनच्या ह्या मॅग्नेटिक आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून जी वेव तयार होते नवीन एकच फक्त, तर त्या वेवला म्हणायचं टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेव आणि मॅग्नेटिक वेव दोन्हींचं कॉम्बिनेशन, ती नवीन वेव तयार झाली आणि तिचा फॉर्म पण असंच असते, तर ती वेव तयार झाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. तर अशा भरपूर वेव्स पाहिलेल्या आहेत आपण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पासून काय काय बनलेलं आहे. लाईट बनलेलं आहे, लाईटचे मग पूर्ण बाकीचा पूर्ण स्पेक्ट्रम बनलेला आहे. एक्स रेज, गॅमा रेज, अल्फा रेज, पुन्हा मायक्रोवेव्स, यूव्ही रेज, रेडिओ वेव्स. लाईट कशापासून पासून बनलेला आहे? लाईट हा सिंगल नाही आहे. लाईट आपण पाहिले होते सात रंग आतापर्यंत, पण लाईट फक्त सात रंगापासूनच बनलेला आहे का?
सांगा कोणाला माहिती आहे का, कमेंट करू शकता तुम्ही आंसर जर माहिती असेल तर, किंवा मग नंतर कमेंट करून टाका नाही माझं ऐकून, आधीच कमेंट करा नाही तुम्हाला दाखवायला फक्त माझं ऐकायचं व्हिडिओ संपल्यावर कमेंट करून टाकायचे. तर लाईक तुम्हाला काही हे पुस्तकात दिलेलं नाही पण आता विषय निघालाय तर मी सांगतो. लाईट हा कशा कशापासून बनलेला आहे, लाईट फक्त आपल्याला माहित असलेल्या सात कलर पासून नाही बनलेला, जे तुम्ही म्हणता बी आय बी जी काय वाय ओ हा, हे फक्त सातच कलर मिळून लाईट नाही बनलेला. लाईट आणखीन पण वेगवेगळ्या गोष्टी पासून बनलेला आहे, जसं की हे एवढा पोर्शन याला आपण म्हणतो व्हिजिबल, हे फक्त दिसतात, बाकीचे जे ते नॉन व्हिजिबल आहेत आपल्याला दिसत नाही, म्हणून आपल्याला माहित नाही की लाईट आणि फिबस कशापासून बनलेला आहे. लाईट हे झाले व्हिजिबल रिजन, याला आपण व्हिजिबल वेव पण म्हणू शकतो लाईटच्या. आणखीन कोणत्या वेव आहेत लाईट मध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, पूर्ण वेव इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव पासून बनलेल्या आहेत लाईटच्या. हे व्हिजिबल हे कलर झाले, हे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव पासूनच तयार झालेले आहेत. नेक्स्ट पुन्हा लाईटचा दुसरा काय म्हणू शकतात तुम्ही, आय आर इन्फ्रारेड, दुसरा रिजन लाईटचा जे की तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, हे डोळ्यांनी पाहू शकतात म्हणून याला व्हिजिबल बनायचं, हा इन्फ्रारेड. याच्यानंतर मायक्रोवेव नावाचा एक रिजन आहे, मायक्रोवेव. याच्यानंतर एक्सरेज नावाचा रिजन आहे, मायक्रोवेव एक्सरेज, सॉरी एक्सरेज नाही रेडिओ वेव्ह, इकडे साईड रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह रेडिओ वेव्ह. तर हे झाले ह्या साईडचे रिजन. आता ह्या साईडचे रिजन आणखी एक जे इनव्हिजिबल आहे तुम्हाला दिसत नाही, तर पहिले युव्ही व्हायलेटच्या अलीकडचा म्हणून अल्ट्रा व्हायलेट, म्हणजे व्हायलेट पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणारा आणि रेड पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेला म्हणून आय आर. तर हे लक्षात ठेवायचं, हे युव्ही, युव्ही नंतर अल्ट्राव्हायलेट, गॅमा रेज, अल्फा रेज, हे नाव ऐकले असतील तुम्ही, गॅमा रेज अल्फा रेज. तर या सर्वांपासून लाईट बनलेला आहे, या सर्वांचं मिळून एक लाईट बनतो जो आपल्याला डोळ्याला दिसतो, डोळ्याला फक्त आपल्याला हा पोर्शनच दिसतो, सूर्यापासून येणारा लाईट पण ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे सूर्यापासून येणारा लाईट पण. आणि ह्या सगळ्या बनलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या ज्या एनर्जीचे फॉर्म येतात हे फोटॉनच आहेत फक्त, हे सगळे हे काय पार्टिकल नाही येत, एनर्जी आहे, पूर्ण एनर्जी आहे. तर ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते, वेव फॉर्म मध्ये असते ट्रॅव्हल करताना, तर वेवच्या रूपात ट्रॅव्हल करते लाईट. आपण पाहिलं होतं दोन बिहेवियर असतात लाईटला, पाहिलं नसेल किंवा आपण लक्षात राहूया, लाईट पार्टिकल सारखा पण युज करतो आणि वेव सारखा पण बिहेव करतो. तर ह्या वेव फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतात, ओके. तर त्या कोणत्या वेव असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आताच पाहिलं आपण ह्या वेवचं नाव इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असतात ह्या, ओके. सो ह्या झाल्या लाईट वेव. तर असं फक्त ह्याच वेव आहेत का, एवढ्याच वेव आहेत का, नाही. आपण ग्रॅव्हिटी पाहतोय सर म्हणून तुम्ही इकडे कशाला आलात, तर हे फक्त एक एक्झाम्पल होतं वेवचं. तर अशाच ग्रॅव्हिटीच्या संदर्भात पण आपल्याला वेव मिळतात, त्याच्यामुळे आपण वेवचा कन्सेप्ट कडे गेलो, ओके. ग्रॅव्हिटीच्या संदर्भात पण वेव मिळतात, ऑब्जेक्टच्या मासमुळे तयार होणारा वेव, तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वेव म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल वेव. आपण मासमुळे ग्रॅव्हिटी पाहिली होती कन्सेप्ट, मग ग्रॅव्हिटेशनल वेव काय आहे नेमकं सर तुम्ही म्हणताय, तर ग्रॅव्हिटेशनल वेव म्हणजे असं अजून करा की पृथ्वी हे वगैरे काहीच नाही, हा पूर्ण फक्त काय काळा आकाशच आहे. पृथ्वीच्या बाहेर जरी गेल्यावर तुम्हाला दिसत, इथं काळा दिसत नसलं तरी बाहेर गेल्यावर काळा दिसत, इथं का काळा दिसत नाही तर ते तुम्हाला लाईट सप्रे झालेलं आहे आणि तुम्हाला माहित पाहिजे आपल्याला सर्व वस्तू का दिसतात किंवा आकाश निळं का दिसतंय ते तुम्हाला माहिती आहे. तर आता ते तिकडे जायचं नाही आपल्याला, तर बाहेर गेल्यावर जे स्पेस आहे पूर्ण स्पेस, स्पेस म्हणतोय काय नाही, स्पेस पूर्ण काळो अंधार, इथं काहीच नाहीये, ग्रॅव्हिटी पण नाही, काहीच नाहीये. तर त्या स्पेस मध्ये अशा अजून केल्या जात की अशा फॅब्रिक, फॅब्रिक म्हणजे दोऱ्यासारख्या अशा, पण अशा शीट सारख्या आहे का, अशा एका एक रचलेल्या अशा हे येतात मेम्ब्रेन,
मेम्ब्रेन कोणत्या? तर ह्या मेम्ब्रेनला म्हणायचं, ह्या फायब्रिक मेम्ब्रेनला म्हणायचं. फायब्रिक म्हणजे असं दोऱ्या दोऱ्यापासून जाळी जाळी सारखं बनलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला फायब्रिक मेम्ब्रेन म्हणतात. आणि मेम्ब्रेन काय एक रुमाल असा ताणून धरा तुम्ही, त्याच्यासारखी दिसेल तुम्हाला हे शीट तयार झालेली. दोऱ्या रुमाल पण आपला दोऱ्या दोऱ्यांपासून बनलेला असतो असा असा. तसंच आहे, तर हे मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे? स्पेस. आता मी सांगितलं वायरला याचं स्पेस, आणि दुसरी गोष्ट टाइम. कारण की इथं गेला वेगळा टाइम असेल, इथं गेला वेगळा टाइम असेल. तर हे पूर्ण स्पेस आणि टाइम पासून बनलेलं मेम्ब्रेन आहे. आणि यावरती जर एखादा ऑब्जेक्ट ठेवून दिला, मासचा, कोणताही मासचा, आता हे अगोदर रिकामं होतं, आणि अचानक आता त्यावरती काय आले? पृथ्वी, सूर्य, चंद्र वगैरे सर्व ग्रह आले, अचानक येऊन पडले त्यावरती. तर आता काय करा, एखादा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सांगतो, तुम्ही हे प्रयोग करून पाहू शकता. असं काहीतरी कंटेनर घ्यायचं, मग तुम्ही बकेट घ्या किंवा एखादं मोठं पातेलं घ्या, त्याला आपण टोपलं म्हणतो काय काय जण, तुमच्या भाषेत म्हणत असाल तुम्ही बरेच जण. तर त्याच्यावरती काय करायचा, असा कपडा आहे, त्याच्यावरती असा कपडा बांधायचा आहे वरच्या साईडने, जे वरची रिकामी साईड असते, खालच्या साईडने नाही, त्याच्यावर काहीच नाही झालं कुणा प्रॅक्टिकल तुम्ही सांगितलं. असा कपडा बांधायचा दोरीच्या सहाय्याने, इकडून दोरी बांधली समजा मी याला, असा कपडा बांधून टाकायचा पॅक, असा 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 कपडा सगळीकडून असा पॅक बांधून टाकायचं दोरीच्या सहाय्याला. आणि त्यावरती काय करायचं, एखादा जड असा बॉल टाकून द्यायचा. बांधलेला कपडा तुम्हाला काय दिसल? हे असं झालेलं दिसल, आणि हा तुमचा बॉल त्यावरती, आणि बांधलेला आहे आणखीन बंधून. म्हणजे काय होईल, हा बेंड व्हायला आहे कशामुळं? त्या ऑब्जेक्टच्या मासमुळे. बरोबर आहे, जेवढा जास्त मास ऑब्जेक्ट तुम्ही त्यावरती ठेवता तेवढा जास्त बेंड झालेला दिसेल. तर हा स्पेस टाइमचा पण फॅब्रिक सेम आहे. ते कपडा म्हणजे काय? फॅब्रिक, फॅब्रिकचा मेम्ब्रेनच आहे. फॅब्रिक म्हणजे दोऱ्या दोऱ्या थ्रेड पासून बनलेला आहे, मेम्ब्रेनच आहे. बरोबर आहे, तर सेम हा पण स्पेस आणि टाइमच्या फॅब्रिक पासून. हे स्पेस जे फॅब्रिक येत असं कन्सिडर करा, टाइमचे फॅब्रिक येते. तर ह्या फॅब्रिक पासून तो बनलेला आहे, इमॅजिनरी आहे, खऱ्यामध्ये नाही. नाहीतर आपण उडी मारल्या पृथ्वीच्या बाहेर त्याच्या कोण पडत नाही म्हणतात, तसं काय नाही. इमॅजिनरी आहे, कन्सिडर करण्यासाठी की ग्रॅव्हिटी कशी तयार झाली किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कसं तयार झाले. तर ह्याच्या ठेवल्यावर याच्यामध्ये पण मग असे बेंड तयार होतात, हे असं दबते इथून, हे असं दबते. हे मास कन्सिडर करा आपण ठेवलंय त्याच्यावरती, म्हणजे असं इथून असं दबलं हे या ठिकाणी पूर्ण खाली, आणि हे तयार झालं आपला इथल्या सारखा सेम टू सेम बेंड, बकेटातल्या सारखा इथं पण बेंड तयार झालाय पूर्ण. मग आता हे बेंड काय करत, हे असा आहे बघा, हे असं गोल सगळीकडून बेंड. मग हे जे रिजन आहे याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल रिजन ह्या बेंडला. कारण की इथं जर एखादा ऑब्जेक्ट टाकला तर ह्या दगडाकडे, आता इथं जर बोटी सोडून दिली बकेटात त्या तुम्ही, तर ते बॉल कडकून कडक जाईल. तसंच ह्याच्या सोडून दिलं तर हे त्या प्लॅनेट कडे ओढल्या जाईल. ह्या स्पेसचा जो असा बेंड झालेला पोर्शन आहे एवढा. इथं जर एखादा मला तर धूमकेतू आला समजा, मेटोरॉइड आला एखादा, तर ते काय होईल, इथून असा प्लॅनेट कडे येईल. बरोबर आहे, ह्या प्लॅनेट कडे येईल. इथं जर ठेवला एखादा, इथला बेंड झालेला स्पेस टाइममुळे तुम्ही इथे आदळ येऊन प्लॅनेटला द्या. बरोबर आहे, म्हणजेच काय, हे याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला, आणि आपल्याला माहिती अट्रॅक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, ग्रॅव्हिटीचं आहे. म्हणजेच हे बेंड झालेला पोर्शन म्हणजे एक प्रकारे ग्रॅव्हिटी हायर लेवलचं आहे. सध्या एवढं लक्षात ठेवू नका, फक्त हे लक्षात ठेवा की स्पेस टाइमचा फॅब्रिक बेंड होतो आणि यालाच ग्रॅव्हिटी म्हणायचं. त्या बेंड झालेल्या पोर्शनला आपण पाहिलं होतं ग्रॅव्हिटी मासमुळे तयार होती, ती कशी तयार होती, तर ती अशी तयार होती ग्रॅव्हिटी. आणि हे ऑब्जेक्ट जे येतं आता, हे जे येतं पृथ्वी काय करायची, सूर्याभोवती गोल 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 फिरायली. बरोबर आहे, एका जागेवर का नाही. मग हे जे मेम्ब्रेन आहे एकाच जागेवर असा असं झालेलं आहे का, बेंड झालेलं आहे का, नाही. याला जर तुम्ही असं फिरवलं तर इथली जागा पुन्हा सपाट होईल, समोर जाईल इथली जागा. आणि त्याला तुम्ही जर तो आत्ताचा प्रयोग काय करा, त्या बॉलला हातात धरा आणि त्याला त्या कपड्याच्या बाजूने सर्व बाजूने असं गोल 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 फिरून बघा, तर तुम्हाला असं दिसून येईल की तो कपडा असा 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 व्हायब्रेट झाल्यासारखा दिसून येईल. फायब्रेट व्हायला म्हणजे काय होईल, तो कपडा खाली खाली म्हणजे तिथे काय होईल, वेव्स तयार व्हायला लागतात. आणि त्या वेव्स ही काय होती, ग्रॅव्हिटेशनल फील्ड होईल. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या वेव येतात, म्हणून ह्या वेवला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल
म्हणायचं, काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. त्यासाठी वाटल्यास आपण छोटासा एक प्रयोग करून पाहूया. तर प्रयोगाचं रेडी करूया आपण. तर हे तुम्हाला कोणाला लिहून घ्यायचं असलं तर लिहून घेऊ शकता. सो दिस इज आवर प्रॅक्टिकल अँड लेट्स सी हाऊ द ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वर्क. ओके, तर कन्सिडर करा हा जो तुम्हाला खाली फॅब्रिक दिसायला पडदा, तर हा पडदा म्हणजे स्पेस आणि टाइमच्या फॅब्रिक पासून, हे जे फॅब्रिक पासून बनलेला पडदा आहे पूर्ण, हा स्पेस आणि टाइमच्या फॅब्रिक पासून बनलेला आहे. ओके, आणि हा स्पेस टाइम फॅब्रिक मेम्ब्रेन म्हणूया आपण याला. आणि हा जो तुम्हाला बॉल दिसायलाय किंवा हा जो बॉल दिसायलाय हा म्हणजे तुमचा प्लॅनेट आहे. ओके, आणि आता आपल्याला ह्या प्लॅनेटला रिव्हॉल्व करायचंय ह्या फॅब्रिकवरती. तर ह्या फॅब्रिक आता प्लॅनेट जर ठेवला तर इथं असं तुम्हाला बेंड झालेलं दिसेल. हा प्लॅनेट मुळे हा पडदा बघा आहे, बरोबर आहे. आणि ह्या प्लॅनेट अचानकच पडल्यावर काय व्हायलंय, वेव तयार व्हायला, आता हे मुव्हायलाय, हा मुव्हायलाय. तर हा बघा, अगोदर काय नव्हता, एकदम शांत होता, आता अचानकच पडल्यावर इथं काय तयार झाल्या, वेव झाल्या. म्हणजे ही जी ग्रॅव्हिटी क्रिएट होईली सडनली, तर त्या क्रिएट झालेल्या ग्रॅव्हिटीमुळे काय व्हायला, आता वेव तयार व्हायल्यात. किंवा हे बघा, हे जर मूव्ह होत असेल तर तुम्हाला हे हा मूव्ह व्हायला दिसायलाय, बरोबर आहे. आपला आता एवढा साहित्य एवढे छान नाही आहेत आपले, त्यामुळं तुम्हाला एवढा इफेक्ट जाणून येणार नाही. पण जर तुम्ही स्लो करून पाहिला हाच व्हिडिओ डाउनलोड करून, किंवा हे किंवा पॉज करून हळू स्लो करून जर पाहिला, तर तुम्हाला हे व्हायब्रेशन जाणवतील. पण एखाद्या वेळेस इकडं इकडं जाणारे, साईडनं जाणारे, हे पूर्ण हा जो साईडनं पडदा व्हायब्रेट व्हायला, तो कशामुळं, त्या ऑब्जेक्टच्या मोशनमुळं व्हायब्रेट व्हायला. हा बघा, इथं बेंड झालता, इकडे गेला, इथं वरती आला, परत इथं बेंड झाला, म्हणजे ह्या व्हेव्ज अशा फॉर्ममध्ये ट्रॅव्हल व्हायल्यात. हे इथं बेंड झालेला आहे, हे वरी झालं, परत खाली हे व्हेव्ज ट्रॅव्हल व्हायला पूर्ण. आणि ह्या व्हेव्ज इथंच नाही तर पूर्ण स्पेसमध्ये स्प्रेड व्हायला, पाण्यात दगड टाकल्यावर कसा ते पूर्ण सगळे साईडनं जातात, तसं हे जे मूव्ह होईल याच्यामुळे ज्या वेव्ह क्रिएट व्हायल्यात ग्रॅव्हिटीच्या फॅब्रिकच्या मेम्ब्रेनमध्ये, याच्या ग्रॅव्हिटीमुळे ज्या वेव्ह क्रिएट व्हायल्यात त्या पूर्ण स्पेसमध्ये स्प्रेड होतात. किंवा दोन ऑब्जेक्ट, सेलेस्टियल ऑब्जेक्ट कोलाइड जरी झाले तरी यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात या स्पेसमध्ये. हे बघा, पूर्ण व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, तर ते व्हायब्रेशन्स स्प्रेड होतात. आपण ब्लॅक होल कन्सेप्ट ऐकली असेल, ब्लॅक होल ज्यावेळेस मर्ज होतात त्यावेळेस पण खूप लार्ज अमाऊंटमध्ये ही ग्रॅव्हिटेशनल वेव्ह तयार होतात, बरोबर आहे. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कन्सेप्ट लक्षात आली असेल ह्या प्रॅक्टिकलमधून असं समजूया, आणि थिओरिटिकल पार्टला जाऊया. सर, तर आता आपण प्रॅक्टिकल पाहिलं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कशा फॉर्म होतात. तर ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिस्कवर झाल्या 1916 मध्ये, डिस्कवर झाल्या म्हणजे थिओरॅटिकली डिस्कवर झाल्या. ओके, थिओरॅटिकली डिस्कवर झाल्या. थिओरॅटिकली डिस्कवर कोणी केल्या, कोणी दिल्या आपल्या डोक्याला ताण, तर हे दिला ज्याला भरपूर केस होते एवढा टेन्शन घेऊन, पण ज्याच्या डोक्याचे केस गळत नाही, ते होता आइन्स्टाईन. ओके, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट एव्हर आतापर्यंत झालेल्या, जे की माझे आयडियल येत, बऱ्याच जणांचे आयडियल असतील, आइन्स्टाईन, त्यांनी 1916 मध्ये प्रेडिक्ट केल्या काय, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह नावाचा कन्सेप्ट असतंय बाबा, स्पेस आणि टाइम असतंय बाबा, त्याच्यामुळे ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह स्प्रेड होतात. तर आइन्स्टाईननी सर्वात अगोदर ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला म्हणता येईल. इन्स्ट्रुमेंट कोणतंही नसताना वही आणि पेनच्या उपयोगाने फक्त त्यांनी ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला. त्या टाइमला काही एवढे हायर इन्स्ट्रुमेंट नव्हते, आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्ह त्याच्या नंतरही कधीच मिळाला नाही. पण आता रिसेंटली काही वर्षापूर्वी मला माझ्या माहितीनुसार काय झालं, लिगो काय, लेझर इन्फॉर्मेट्रिक, सॉरी इंटरफॉर्मेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी नावाची संस्था आहे, तिला शॉर्टकट मध्ये लिगो म्हणतात, किंवा कोणी कोणी लाइव्ह असा उच्चार करतात. तर ह्या संस्थेने काय केलं, एक हायली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट बनवले. आता हायली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट बनवायचं कारण काय, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह हा आपण पाहिला, आता तुम्ही पाहिला असेल त्या फॅब्रिकवरती किंवा मेमरीवरती आपल्या व्हायब्रेशन ते दिसणं पण गेले, त्याच पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल वेव्हचे सेन्सेशन पण इतके कमी असतात, इतक्या वीक असतात त्या वेव्ह की त्या कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इझिली कॅप्चर होत नाहीये, त्या स्टडी करणं हार्ड आहे. त्यामुळं ह्या संस्थांनी असल्या प्रकारच्या वेगवेगळ्या सायंटिस्टनी मिळून काय केलं, हायली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स बनवले. आणि आताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे ते जे 1916 मध्ये आपल्या डोक्याला ताण देतात ते आता शोध लागलाय त्याचा, जे कागद पेनावर मिळालं ते आता प्रॅक्टिकली प्रूफ झालेलं आहे.
बरोबर आहे. जे सेम कॉन्सेप्ट आहे ब्लॅक होलचा पण. ब्लॅक होल पण अगोदर सांगितलं न्यूटन सॉरी आइन्स्टाईन महाशय यांनी, ते पण कागद पेनावर सांगितलं होतं. एवढे भारी माणूस होते, कोणताही इन्स्ट्रुमेंट नव्हता. त्यांनी अगोदर प्रूव्ह करून ठेवलेलं आहे सगळं. आता आपल्याला काय फक्त सापडायचं सांगितलेले. जाय बाबा तिकडे तुला पाणी सापडेल ताण लागली असली तर. आपल्याला फक्त जाऊन पाणी सापडायचं. यांनी सगळा शोध लावून ठेवलाय, फक्त आपल्याला ते शोधायचंय आता. तर तेच काम आपण करतोय. बरोबर आहे. आपल्याला कमी करून ठेवलेली आहे आपल्या आई वडिलांनी. आपल्याला फक्त ती सांभाळायची. तसंच यांनी सापडलेले पूर्ण डिस्कवर केलेले अगोदरच सॉरी यांनी वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत पूर्ण. आपल्याला फक्त डिस्कवरी करायची आता त्याची. यांनी थिअरीज प्रेडिक्ट केलेल्या आहेत अगोदरच, मॅथमॅटिकली प्रूव्ह केले. नुसतं कोणी सांगितलं नाही असं असतंय, डोळे झाकून आला असं नाही. त्यांनी मॅथमॅटिकली प्रूव्ह केल्या त्या सगळ्या गोष्टी. यांचे इक्वेशन येतं वेव मोठमोठाने असे चांगले. वेव चे पण घ्या, वेवला पण इक्वेशन असतात असं नाही. गणितात आपल्या इक्वेशन असतात तर फिजिक्स मध्ये पण असतात. आणि तुम्हाला चांगली गोष्ट माहिती आहे यांनी प्रूव्ह केलेली आहे त्या पूर्ण. तर 1916 मध्ये अगोदर आइन्स्टाईनने प्रूव्ह केलं. आणि आता रिसेंटली काही वेव सापडलेले आहेत आज एका ब्लॅक होल तयार झालतात करोडो वर्षापूर्वी. तर त्या ब्लॅक होलच्या वेव आता आपल्यापर्यंत पोहोचल्या आता आणि ते आपल्याला सापडले. ओके सो तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल वेव आणि त्याची डिस्कवरी कशी केली जाते. तर ह्या ग्रॅव्हिटेशनल वेवच्या डिस्कवरी मध्ये आपल्या इंडियन सायंटिस्टचा बराचसा योगदान आहे त्यामध्ये. तर आपल्याला आता पाहिजे ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भातला पुढचा कन्सेप्ट ज्याचं की नाव आहे फ्री फॉल. ओके सो फ्री फॉल म्हणजे काय. तर हा जो चेंडू आहे आता पाहिलेला आपण हा बॉल, याला तुम्ही होल्ड केलेले. हे दोन्ही बॉल मी होल्ड केले. हे बघा काय कोणते फोर्स ऍक्ट केले त्यावरती. कोणते फोर्स ऍक्ट केले मी आन्सर सांगायचे आधी कमेंट करा. कोणते फोर्स ऍक्ट केले यावरती. यावरती फोर्स ऍक्ट केले तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा बऱ्याच वेळेस सांगितलं मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोण बॅलन्स करायचे. मस्क्युलर फोर्स माझ्या हातांमुळे क्रिएट होणारा, हँडमुळे क्रिएट होणारा फोर्स कोणता. मस्क्युलर फोर्स. त्यामुळे सध्या हे रेस्ट मध्ये येतं दोन्ही बॉल. ओके दोन्ही बॉल रेस्ट मध्ये येतात. मी हा सोडून दिला. काय ऑब्झर्वेशन मिळाले आपल्याला. हा बॉल सोडून दिला म्हणजे मस्क्युलर फोर्स रिलीज केला. फोर्स इम्बॅलन्स झाला, एका साईडचा फोर्स जास्त झाला तो मोशन मध्ये आला. हे जर ऑब्झर्वेशन आलं पण काय व्हायले हा अर्थकडे जायला. आपल्याला माहिती अर्थकडे जातो बॉल अर्थकडे जातो माहिती आपल्याला कारण की तो ग्रॅव्हिटेशन आहे. मग त्यावरती दुसरा कोणता फोर्स ऍक्ट व्हायला का. तर त्यावरती एअरचं फ्रिक्शन पण ऍक्ट होईल. खाली जात असताना हवा त्याला घासून येईल वरच्या साईडनं आणि तो बॉल खाली चाललाय. ग्रॅव्हिटीचा फोर्स खाली आहे आणि एअर फोर्स वर येईल. अपवर्ड साईडनं हवा त्याला वरी ढकलण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक ऑब्जेक्टवरती एअर फोर्सचं फ्रिक्शन असतेच पण ते इतकं कमी असतं की ते जाणवत नाही आणि त्याचा इफेक्ट काही होत नाही. जर कागद असेल तरच ते हवामुळे इकडे तिकडे उडून जाईल. एखादा फिदर असेल एखाद्या बर्डचा पंख पक्ष्याचा तर त्यावरती एअरचा फ्रिक्शन फोर्स जाणून येईल आपल्याला. पण त्याच्याऐवजी एखादा बॉक्स असेल, एखादी पेन असेल, एखादा बॉल असेल किंवा तुम्ही असाल किंवा तुमची मोटरसायकल असेल ह्या गोष्टींना ते एअर रेझिस्टन्स एवढा अपोज करू शकत नाही. तिथं आपण त्यामुळे त्याला झिरो कन्सिडर करतो. मग ह्यावरती सध्या आता दोन फोर्स ऍक्ट होते खाली पडत असताना. हातात होता त्यावेळेस पण दोन फोर्स होते. सोडून दिले आपण दोन नाही फक्त वेगवेगळे येतात. हातात होताना ग्रॅव्हिटेशनल आणि मस्क्युलर सोडून दिल्यावर एअर फ्रिक्शन आणि दुसरी गोष्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर हे जे फोर्स ऍक्ट व्हायला येतात तर जो बॉल असा खाली येऊ लागला त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं अजून करू. ही जर एअरच नसती पूर्ण अर्थवरती फक्त ग्रॅव्हिटीच असती तरी पण तो बॉल खाली आला नसता का. ग्रॅव्हिटीने खाली उडला असतं त्याला. दुसरा कोणता फोर्स ऍक्ट व्हायला का त्यावरती. नाही. बरोबर आहे. तर हा जो बॉल आहे याला आपण एक ऑब्जेक्ट म्हणू. ओके ऑब्जेक्ट मुव्हिंग फक्त खाली पडण्याच नाही हा कुठं पण मूव्ह होत असेल फक्त आपण वरी जरी फेकला किंवा अर्थच्या अराउंड मध्ये मूव्ह व्हायला अर्थच्या सभोवताली असा गोल 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 फिरायला तर ते पण गोल 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 कोणामुळे फिरायची वस्तू तर ती मूव्ह व्हायली ग्रॅव्हिटीमुळे. त्याच्यावरती दुसरा फोर्स ऍक्ट आहे का कोणता. नाही. तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट
moving or that motion of the object is known as the free fall. Free fall ची definition काय सांगतोय आपल्याला? Free fall ची definition. Free fall ची definition जर सांगायची झाली तर object moving under the influence, influence म्हणजे effect, under the influence of gravitational force, under the influence of only करायचं, under the influence of only gravitational force, that motion is known as that motion of object is known as free fall. Okay, that motion of the object is free fall. And त्या वस्ती फक्त gravitational force चा एक असतो, दुसरा कोणता नाही. आणि ज्या वेळेस आपण gravitational force च्या influence मध्ये खाली पडत असतो त्यामुळे आपल्याला वेट फील होत नाही, आपलं वेट फील होत नाही, तर त्या कंडिशनला म्हणायचं वेटलेसनेस. तो ऑब्जेक्ट आपणच बघा, कधी लिफ्ट मध्ये प्रवास केलेला आहे का? लिफ्ट मध्ये जर कोणी केलेला नसला तर कधी औरंगाबादला जा, औरंगाबादच्या मॉल मध्ये रोजल नाव ऐकलं असेल तिथं आहे बघा लिफ्ट आपल्या जवळपासच्या ठिकाणी, बरोबर आहे? सेलू तर काही सापडणार नाही तुम्हाला आता. तर किंवा तुम्ही ज्या कोणत्या सिटी मध्ये असता, युट्यूबवर पाहत असाल आता, तर त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास लिफ्ट असेल पुढं, तर त्या ठिकाणी लिफ्ट मध्ये जाऊन बघा, तुम्हाला वेटलेसनेस चा कन्सेप्ट जाणून येईल. वेटलेसनेस म्हणजे काय? लिफ्ट ज्यावेळेस खाली जात असते त्यावेळेस तुम्ही पण खाली पडल्यासारखे, त्यावेळेस तुमच्यावर तुमचा दुसरा कोणता फोर्स ऍक्ट व्हायला का? नाही. तुम्ही ग्रॅव्हिटी सरळ खाली वाढायची आणि ग्रॅव्हिटीला अपोज करणार कोणी आहे का? नाही. मग त्या फोर्सला अपोज करणारच कोणी नाही, तर तो फोर्स फील होईल का आपल्याला? नाही. आपण पाहिलेले, मी हातच हवा असे केले, ते वाटण हे सर येणे झाले काय, हवा असे हात करायचे, तर ते मला फील होईल का? नाही. तर मी वेळा झालो नाही कधी वाटेल, ज्यावेळेस तुम्हाला भांडणं खेळताना दिसल, मी कोणासोबत तरी हाते खाताना जे काय तरी ढकला जाणं दिसल, वाटेल अरे काम करायचं वेगळे आणि भांडणं खेळायचं वेगळे, आणि उगाच एक तर डान्स करायचे नाही वेगळे झाले, डान्स करेन मी तुम्हाला दाखवलं, तर असं जर मूव केलं मी ते काय कुंकूची हे पण नाही कोणती अशी हे केलेली पोज, तर हे काय मूव करायला मी हँड, तर इथं काय मला फोर्स फील झाला का? नाही. सेम वे ने, सेम मॅनर न आपण आपण नाही अर्थ आपल्याला खाली पुश, सॉरी पुल करते, खाली पुल करते स्वतःकडे पुल करते. ओके, तर त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, त्यालाच आपण वेट म्हणतो, बरोबर आहे? तर त्यालाच आपण वेट म्हणतो. तर ते वेट आपल्याला फीलच होईल का जर खालून असं सपोर्ट होत नसेल का? आपण आता उभा आहे म्हणून आपल्याला वेट फील होईल, आपलं आपण उभा आहे म्हणून आपल्याला वेट फील होईल, बरोबर आहे? कारण की खालून सपोर्ट आहे आपल्याला, एक रिजिड सपोर्ट जो की ग्रॅव्हिटीला आपल्याकडे स्वतःकडे ओढू देईल, अर्थला स्वतःकडे ओढू देईना ऑब्जेक्टला, म्हणून ते ऑब्जेक्टचं वेट फील होईल. पण ते ऑब्जेक्ट जर खालून असं वरून सोडून दिलं, फ्री फॉल मध्ये जर ऑब्जेक्ट पडत असेल तर अपोज करणार कोणी आहे का? एअरचं फ्रिक्शन आहे पण एवढ्या अमाऊंट मध्ये आहे का? नाही. मग ते सरळ खाली पडायला आहे, मग तो फोर्स फील होईल का? नाही. म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला वेट नसल्यासारखं, वेट झिरो असल्यासारखं जाणवत आहे व्हर्च्युअली. ओके, आपण जेव्हा कॅल्क्युलेशन केलं आपल्याला बऱ्याच वेळेस कमी पण भरत आहे आपलं वेट त्या टाइमला, जर वेगवेगळे कॅल्क्युलेशन करून पाहिले तर त्या कंडिशनला म्हणायचं वेटलेसनेस. ओके, त्या कंडिशनला म्हणायचं वेटलेसनेस म्हणजे काय? फील ऑफ नो वेट ड्यू टू फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये ज्यावेळेस आपण असू त्यावेळेस फक्त आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असतो, त्याला अपोज करणारा कोणता फोर्स नसतो,
आणि त्या कंडिशनला म्हणायचं वेट लेसनेस. तर फ्री फॉल लक्षात आला तुमच्या? फ्री फॉल म्हणजे काय? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट करायचं ऑब्जेक्ट वरती, दुसरा कोणता फोर्स नाही, तर त्याला आपण फ्री फॉल म्हणू. ओके, सो हा झाला फ्री फॉल. तर आता हा झाला फ्री फॉल. पण आपण जर एखादा फ्री फॉल, सॉरी पहिलं एक सांगायचं राहिलं, फ्री फॉल मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार? जीएवडी असणार. आपण याच्या अगोदर प्रूव्ह केलेलं आहे, ऑब्जेक्ट सोडून दिला तो खाली पडला, त्याची कॅल्क्युलेट पण केली आपण, प्रॉब्लेम पण पाहिलेली आहे आणि थेरॉटिकली पण पाहिलं होतं आपण याचे. तर हे कॉन्स्टंट असते आणि कसं असते हे प्रूव्ह केलं आपण, बरोबर आहे. किती आलं तर 9.8. तर फ्री फॉल मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन पण जर कॅल्क्युलेट केलं तरी ते एवढंच येणार. तर ते ऍक्सेलरेशन इज नथिंग बट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो द ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन इक्वल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, कारण की त्या ऑब्जेक्टवर दुसरा फोर्स ऍक्ट व्हायला का नाही. मग कोणता फोर्स ऍक्ट व्हायला? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे मिळालेला ऍक्सेलला नेहमी एवढी फायर येणार आहे आणि तिला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच म्हणतो. दुसरा फोर्सच नसेल तर कोणता जरी ऑब्जेक्ट पडला, कोणता पण किती मोठा किती लहान असला, तरी त्याचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढंच येणार आहे, बरोबर आहे. हा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढंच येणार आहे. आणि हे डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल तर ऑब्जेक्ट खाली पडायला आहे आणि ऍक्सेलरेशन सुरुवातीला झिरो होतं, खाली आल्याच्या नंतर व्हेलॉसिटी मॅक्झिमम झाली, म्हणजे इथे ऍक्सेलरेशन वाढत चाललंय आणि ते खालच्या डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. तर ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. यावरून तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल, ऍक्सेलरेशनचा डायरेक्शन असतं म्हणजे ती क्वांटिटी स्केलर का वेक्टर? स्केलर का वेक्टर? वेक्टर क्वांटिटी आहे ती. कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. कशामुळे? तर तिला डायरेक्शन आहे आणि ज्या क्वांटिटीला मॅग्नेट्यूड किंवा क्वांटिटी सोबत त्या न्यूमेरिकल व्हॅल्यू सोबत डायरेक्शन पण येते. मॅग्नेट्यूड म्हणजे ती न्यूमेरिकल व्हॅल्यू, त्या न्यूमेरिकल व्हॅल्यू सोबत डायरेक्शन पण येते, त्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. आणि ऍक्सेलरेशन वेक्टर आहे, वेट पण वेक्टर आहे, बरोबर आहे. तर फ्री फॉलच्या वेळेस ऍक्सेलरेशन किती असेल? 9.8. ओके, आता फ्री फॉलच्या अपोजिट मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट आपण असा वरती फेकला, हा बॉल जर मी वरती फेकला असा, वरती गेल्याच्या नंतर काय होतंय? 2 मिनिटं झाले, काही मायक्रो सेकंड साठी तो वरी जात. हे बघा, असं फेकले फेकले त्याची व्हेलॉसिटी एकदम हाय असेल, तो वरी जाऊन असं वरीच कशामुळे जायना, असं वरीत निघून जायला पाहिजे. आपण तर त्याला फेकलेलं आहे वरी, खाली कशामुळे यायला? तर आपण ज्यावेळेस त्याला थ्रो करतो त्यावेळेस त्याच्यावरती फोर्स ऍक्ट व्हायला म्हणून तो वरी चाललाय. आणि त्याच्या आपण पाहिले इनर्शियामुळे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह असेल तर मूव्ह होतो, ते इनर्शियामुळे मूव्ह व्हायला पाहिजे. पण त्या इनर्शियाला कोण अपोज करायला आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपोज करायला आहे, मग तो कंटिन्यू ऍक्ट व्हायला आहे. म्हणून त्याची व्हेलॉसिटी हळूहळू आणि स्पीड असेल म्हणून हळूहळू कमी 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 होत, तो 2 सेकंद म्हणा किंवा काही मायक्रो सेकंड म्हणा थांबतो आणि पुन्हा खाली यायला सुरुवात होतो. ते खाली येताना त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनलच फोर्स असतो, वरी फेकताना फेकते वेळेस तरी आपल्या हँडचा फोर्स ऍक्ट असतो. पण त्याच्यानंतर दुसरा कोणता फोर्स ऍक्ट आहे का? नाही. तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे, त्याला पण तुम्ही फ्री फॉलच म्हणू शकता. फॉल जरी होत नसला ऑब्जेक्ट तरी फ्री फॉलच, कारण फ्री फॉलची डेफिनेशन म्हणजे फक्त पडणं जे का? तिथं आपण फॉलिंग शब्द लिहिलेला दिसायला का डेफिनेशन मध्ये कुठं? नाही, मुव्हिंग शब्द आहे. फ्री फॉल जरी असला तरी हा मुव्हिंग आहे. फॉल कशामुळे शब्द आला? तर पहिलं ऑब्झर्वेशन हे होतं खाली पडतानाच आणि त्याच्यावरून त्याची डेफिनेशन किंवा त्याच्या फ्री फॉलच्या कन्सेप्टची डिस्कवरी झालेली आहे, म्हणून त्या वर्डला फ्री फॉल नाव दिल्या जातं. फॉल फ्री मुव्हिंग त्याच्यामुळे नाव नाही दिल्या जातं. तर नंतर मग याच्यावरती वेगवेगळ्या थिअरीज माहीत झाल्या आणि किंवा वेगवेगळ्या एक्झाम्पल माहीत झाले, त्याच्यावर लक्षात आलं की फक्त फॉलिंग ऑब्जेक्टच फ्री फॉल असते, तर मुव्हिंग कोणता पण ऑब्जेक्ट असेल जे की फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्येच मूव्ह व्हायला आहे त्याला फ्री फॉल म्हणतो. मुव्हिंग फेकल्यावर एकदा फोर्स अप्लाय केला त्याच्यानंतर दुसरा कोणता फोर्स आहे का? नाही. म्हणजे ज्यावेळेस तो मूव्ह व्हायला त्यावेळेस त्याला फ्री फॉल म्हणता येईल आपल्याला. तर ह्या अपोजिट फ्री फॉल मध्ये हा डाउनवर्ड फ्री फॉल होता, इथं ऍक्सेलरेशन 9.8 होतं अर्थ कडे, तर हा अर्थच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय आणि हा फोर्स कुठे हे ऍक्सेलरेशन कमी कमी होईल. मग ऍक्सेलरेशन काय असते? ऍक्सेलरेशन काय असते? व्ही मायनस यू. इथं मॅक्झिमम होत, इथं किती आलं? 9.8 आणि इथं होतं 0. दोघांची सॉरी व्हेलॉसिटी काहीतरी आलती, व्हेलॉसिटी काहीतरी आलती समथिंग बी आणि इथं 0 होती, दोघांची आपण डिफरन्स काढला त्याला टाइमने डिवाइड केलं म्हणून आपल्याला 9.8 मिळालं. फायनल मायनस इनिशियल. आता याच्यामध्ये बघा बरं, सुरुवातीला ऑब्जेक्ट रेस मध्ये जरी असला तर व्हेलॉसिटी कोणती?
फेकल्यावरती पकडायची आपल्याला, बरोबर आहे? तर ऑब्जेक्ट वरी चाललाय, सध्या वरी चाललाय का नाही, आपल्याला वरी जाताना ऑब्झर्वेशन पाहिजे. फेकल्या फेकल्या जास्त एकदम फोर्स अप्लाय केला म्हणून वरी चाललाय. फोर्स जास्त असल्यामुळे सुरुवातीची वेलॉसिटी मॅक्सिमम आहे. जसं जसं वरी चाललाय तशी आपल्याला दिसून पण यांची स्पीड कमी होईल, बरोबर आहे? म्हणजे वेलॉसिटी कमी होईल त्याची, मग वेलॉसिटी कमी होईल, वरी जाऊन स्टॉप व्हायला काही मायक्रो सेकंड साठी. म्हणजे त्या टाइमला युज व्हॅल्यू काय असेल तर झिरो. ही किती पण असो युज व्हॅल्यू काय होईल झिरो, बरोबर आहे? सॉरी यू सुरुवातीला इनिशियल वेलॉसिटी कोणती होती? ही वरची नाही, इनिशियल वेलॉसिटी आहे मॅक्झिमम. फेकतानाची वेलॉसिटी म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, तर ही आहे मॅक्झिमम, ही झिरो नाही, सॉरी ही मॅक्झिमम आहे. आणि वरी गेल्यावर जी असेल ती फायनल वेलॉसिटी. कारण की आपला रस्ता कसा आहे, आता इथून इकडे रस्ता आहे, आपला रस्ता इथून इकडे आहे का नाही, वरी ऑब्जेक्ट चाललाय. म्हणजे इनिशियल म्हणजे सुरुवातीची, म्हणजे सुरुवात कुठून झाली ऑब्जेक्टची, इथून. म्हणून त्यावेळेला यू झिरो होता, बरोबर आहे? आणि व्ही इथं आता काहीतरी, पण आता सुरुवात इथून झालेली आहे. आणि इथं व्ही यू झिरो येईल का नाही, टेकल्या टेकल्या त्याची वेलॉसिटी जास्त होती, पण वरी गेला ऑब्जेक्ट काही मायक्रो सेकंड साठी थांबायला इथं. म्हणजे इथं व्ही ची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी ऑब्जेक्ट थांबायला, व्ही म्हणजे फायनल. आणि इथं जाऊन एवढाच रस्ता आहे ऑब्जेक्टचा असं कन्सिडर करा. आता सध्या खाली येईल सध्याच्या कंडिशनला जाऊन थांबलेला आहे. तर व्ही किती झाला, झिरो झाला. म्हणजे व्ही काय झाला, झिरो झाला. यू काय झाला, काही पण असो यू, तर टी ने डिवाइड केलं तर हे निगेटिव्ह मध्ये येईल. तर हे झालं कॅल्क्युलेशन मधून, लक्षात आलं? तर हे जे तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळणार आहे ते इक्वल टू असणार आहे 9.8 च्या, कारण की त्याच्यावरती दुसरा कोणता फोर्स ऍक्ट व्हायला का आपण पाहिला आताच. कोणता फोर्स ऍक्ट व्हायला? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे मिळणार ऍक्सेलरेशन म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ते नेहमी किती असते 9.8. म्हणजे इथे येणार ऍक्सेलरेशन पण 9.8 असेल, पण ते कसं असेल, झिरो मधून काहीतरी मायनस करायला. म्हणून ते काय येणार आहे, येणार व्हॅल्यू कशाने जर डिवाइड केलं तर निगेटिव्हची येणार आहे. आणि ती येईल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट, आता मला सांगायचे काय यामधून, तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन मध्ये जात असेल त्यावेळेस त्याची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू 9.8 असेल, पण त्याचं डायरेक्शन सेंटर कडे आहे का नाही. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे ते ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन. मग ज्यावेळेस डायरेक्शन बदलतं त्यावेळेस आपल्याला ते बदललेलं दाखवण्यासाठी इथं नंबर मध्ये पण इथं पेपर वरती पण आपल्याला ते डायरेक्शन बदललेलं दाखवावं लागतंय. आणि म्हणून आपण त्याला प्लस मायनस करून टाकतो. म्हणजे इथं डायरेक्शन बदललं, इथं प्लस 9.8 होत, इथं मायनस 9.8 झालं. तर हे मायनस कशामुळे झालंय, तर हे मायनस काय दाखवतंय, तर हे मायनस दाखवतंय याचं डायरेक्शन बदललेलं आहे. आणि याचं डायरेक्शन बदललेलं आहे म्हणजे कसं आहे, तर ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून हे मायनस आलंय. आणि हे जर ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनला असतं तर हे काय आलं असतं, प्लस आलं असतं. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू न्यूमरिकली इक्वल येतात, पण डायरेक्शन सोबत किंवा साईन सोबत कन्सिडर केल्या तर ह्या व्हॅल्यू कशा आहे, आता कम्प्लिटली डिफरंट एरिया. एक पूर्व आहे तर दुसरी पश्चिम आहे, एक उत्तर आहे तर दुसरी दक्षिण आहे. म्हणजे एक 9.8 प्लस आहे तर दुसरी डायरेक्ट मायनस होईल. नंबर लाईन वरती बघा, एक तिकडे येईल एक इकडे येईल, डिस्टन्स किती लांब आहे, बरोबर आहे? तर हे डायरेक्शन मुळे होईल त्याच्या हे मायनस साईड. तर हे फ्री फॉल लक्षात आला असेल तुमच्या, बरोबर आहे? आणि ज्यावेळेस अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जाईल त्यावेळेस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंवा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असती, एवढी का असती, फक्त काय असते, निगेटिव्ह असते. ओके, तर हे असते निगेटिव्ह व्हॅल्यू. तर मोशन म्हणलं की न्यूटनचे इक्वेशन आले, ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला. मग आता यासाठी न्यूटनचे इक्वेशन तीन काय असतील ते आपण पाहूया. ओके, हा, सो द न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. फ्री फॉल साठी न्यूटनचे इक्वेशन ऑफ मोशन काय असतील ते आपल्याला पाहायचंय, बरोबर आहे? न्यूटनचे इक्वेशन आहेत मोशनचे तीन, ते माहीत असायला पाहिजे. नाही तर आता इक्वेशन मोशनचे कुठून आले, तर ते मग तुम्ही आता डबल 8वीच्या 7वीच्या 5वीच्या वर्गात जाऊन बसा. तिथून पहिल्यापासून फिजिक्स शिका. तिथं न्यूटनचं प्रत्येक वर्गात काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे. न्यूटन हे नाव पुढे पण येणार आहे फिजिक्स मध्ये गेला तर. ओके, आणि भरपूर डोक्याला ताण देऊन बोललेला आहे आपल्या. तर हे काय आहे न्यूटनचे इक्वेशन, तर पहिलं इक्वेशन काय आहे, व्ही इक्वल्स टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे फर्स्ट इक्वेशन, हे लिनियर मोशन असेल किंवा रेग्युलर जे मोशन आहे तुमचं कोणतंही,
लिनियर मोशन बरोबर है। गॅस मध्ये असलेले इक्वेशन हे कोणतं रेगुलर इक्वेशन है, v इक्वल्स टू ut प्लस हाफ ए टी स्क्वेअर। सेकंड इक्वेशन काय सांगितलेलं आहे, सेकंड इक्वेशन डिस्प्लेसमेंटच्या संदर्भात हे व्हेलॉसिटी इक्वेशन झालं, हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन। सेकंड s इक्वल्स टू काय हा काय इक्वेशन, s इक्वल्स टू v प्लस 2a s सॉरी v प्लस सॉरी देर इज अ माइनस मिस्टेक माइनर मिस्टेक देर इज अ माइनर मिस्टेक v इक्वल्स टू u प्लस ata, v इक्वल्स टू u प्लस at, दिस इज द फर्स्ट इक्वेशन, v इक्वल्स टू u प्लस at, a च v माइनस u अपॉन t, याला जर इकडे पाठवलं तर हे इक्वेशन मिळेल आपल्याला। डिस्प्लेसमेंट इक्वेशन s इक्वल्स टू ut प्लस हाफ ए टी स्क्वेअर असं आहे काहीतरी डिस्प्लेसमेंट साठी इक्वेशन, आणि व्हेलॉसिटी स्क्वेअर इक्वेशन आहे यू स्क्वेअर प्लस टू ए एस, हे असे तीन इक्वेशन आहेत आपल्याला न्यूटनचे। हे तीन इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस। तर हे झाले रेग्युलर इक्वेशन थ्री। ओके सो आता आपल्याला पाहिजे तर कोणासाठी कोणासाठी पाहिजे तर फ्री फॉल साठी पाहिजे आपल्याला बरोबर आहे। तर फ्री फॉल मध्ये आपण पाहिलं होतं ऑब्जेक्ट सुरुवातीला वरती असतो आणि खाली येतो, तर सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट टॉप असल्यामुळे झिरो, बॉल बघा वरी फेकला होता मायक्रोसेकंड साठी थांबला होता, वरी जाताना फायनल व्हेलॉसिटी झिरो होती, पण खाली येतानाचा जर पाथ कन्सिडर केला तर ती व्हेलॉसिटी कोणती असणार आहे इनिशियल असणार आहे। तो बॉल फेकल्या फेकल्या तो बॉल जर फेकला मी असा तर वरी थांबलाय मायक्रोसेकंड साठी खाली यायलाय, मग पाथ आपल्याला असा कन्सिडर करायला जरूर का नाही, खाली येतानाचा फक्त पाथ पाहिजे आपल्याला फ्री फॉर्मचा। तर तो इनिशियल व्हेलॉसिटी तिथं ऑब्जेक्ट थांबलेला होता काही सेकंदासाठी मायक्रोसेकंड साठी, तर ही काय होती झिरो होती आणि फायनल व्हेलॉसिटी काहीतरी मिळालं आपल्याला बरोबर आहे, काही ना काहीतरी मिळून जाईल फायनल व्हेलॉसिटी आपल्याला। तर ती कॅल्क्युलेट कशी करायची तर ह्या इक्वेशनचा युज करून करायची ते कॅल्क्युलेट, आणि तेच पाहायचे आपल्याला की हे इक्वेशन शॉर्ट केलेले आहेत आणि आपल्याला सोपे करून दिलेले आहेत। तर आपल्याला मिळाल व्ही इक्वल्स टू यू काय या ठिकाणी, तर यू आलेला आहे व्ही इक्वल्स टू झिरो, कारण की इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असते फॉर फ्री फॉल, यू इक्वल्स टू झिरो अँड ए इक्वल्स टू जी, कारण की ऍक्सलरेशन दुसरं कोणतं असणार आहे का नाही, ते म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। हे कम्पॅरिटिव्हली तुम्ही साइड बाय साइड पण लिहू शकता, मी लिहायला आता तसं, तर झिरो प्लस हे काय येईल ए टी स्क्वेअर, ए टी ए म्हणजे काय जी ए आणि टाइमचा सॉरी फक्त टाइम, फक्त टाइम जी टी म्हणजे हे इक्वेशन तयार होईल आपलं इरेज करून घेऊया आपण एक म्हणजे तुमच्या थोडं व्यवस्थित लक्ष देईल। ओके सो हा हे इक्वेशन होईल व्ही इक्वल्स टू जी टी, हे पहिलं इक्वेशन झालं फ्री फॉल साठी। ओके इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचं आहे आपलं नाही, न्यूटन बाबांना दिलेले। नंतरच एस इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू परत एकदा झिरो प्लस वन बाय टू ची व्हॅल्यू असते का काही असते ना बाबा, वन बाय टूच असते दुसरी नाही, जी आणि टी चा स्क्वेअर जशा तसा टी दिला नाही आपल्याला, ए म्हणजे जी बरोबर आहे। तर एस काय होईल, एस इक्वल्स टू झिरो प्लस एनिथिंग इज दॅट थिंग, तो वन बाय टू जी टी स्क्वेअर, सो दिस विल बी युअर सेकंड इक्वेशन फॉर द फ्री फॉल ऑफ न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन। ओके नाउ लेट्स सी हाउ द थर्ड इक्वेशन विल बिकम, सो व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर इज झिरो स्क्वेअर आणि झिरो स्क्वेअर इज ओनली झिरो, सो प्लस टू इंटू ए इज जी अँड एस इज अ डिस्प्लेसमेंट ऑर हाईट दॅट यू कवर्ड। ओके सो यू कॅन यूज h instead of s here because you are, if you are falling vertically then it is s, but if you are moving horizontally only in the influence of gravity
then it is yes. So you can use yes. Okay, yes is when the particular, for example, for particular example that you are vertically downward falling, त्यासाठी यस असेल. जर तुम्ही हॉरिझॉन्टली ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये तुम्ही त्यावेळेस हाईट नाही घेता येणार, त्यावेळेस ते डिस्प्लेसमेंटच घ्यावं लागेल तुम्हाला. तर इथं काय होऊन जाईल, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू 2gs. तर हे थर्ड इक्वेशन येऊन जाईल तुम्हाला. आणि आता तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक प्लेस वरती जी हा ऑब्जेक्टचा वेगळा असतो. ओके, तर त्यानुसार त्याची व्हॅल्यू पण चेंज होतील. जी प्रत्येक प्लेस वरती म्हणजे हाईट वर गेल्यावर, इक्वेटर वर गेल्यावर, इकडे गेल्यावर, तिकडे गेल्यावर, प्लेस वर किंवा अर्थ वरती तुम्ही जनरली कॉन्स्टंटच पकडता. एवढ्यावरून ऑब्जेक्ट पडायला आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण कॅल्क्युलेट करत असताना एक थोड्या हाईट वर कॅल्क्युलेट करतो, त्यावेळी ते नाईट पॉइंटेटच घेऊ शकता. दुसऱ्या प्लॅनेट वर गेला तिथली फ्री फॉल वेगळा असेल. आणि आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी की चंद्र हा खाली पडत नाहीये, तुम्हाला माहिती गोल गोल फिरतोय, मग तो ग्रॅव्हिटी मध्येच मूव्ह होतोय, मग त्याला फ्री फॉलच म्हणायचं का? सॅटेलाइट गोल गोल फिरतात पृथ्वीभोवती आणि फक्त ग्रॅव्हिटी वरच फिरायला जातात, मग त्याला फ्री फॉलच म्हणायचं का? याचं तुम्ही उत्तर द्या. मी तुम्ही सध्या कमेंट मध्ये उत्तर देऊ शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचं आन्सर तुम्हाला सांगेल की त्याला फ्री फॉलच म्हणायचं का, दुसरं एखादं काही आहे त्याच्यासाठी वर्ड त्या मोशन साठी. चंद्र फक्त ग्रॅव्हिटीमुळेच गोल गोल फिरायला, सॅटेलाइट्स पण ग्रॅव्हिटीमुळेच गोल गोल फिरायला, पृथ्वी पण सूर्याभोवती ग्रॅव्हिटीमुळेच गोल गोल फिरायली, त्याला फ्री फॉलच म्हणायचं का? आणि आणखीन एक गोष्ट, तो प्रश्न आहे माझ्याकडे सध्या अवेलेबल, पण तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ते प्रश्न सहजरित्या येऊन जाईल, म्हणून तो प्रश्न आपण पण नेक्स्ट व्हिडिओ मध्येच घेऊया. तर हे दोन प्रश्नाचं उत्तर सध्या शोधा, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू याचं आन्सर. सध्या इथे थांबूया.